तर आपण बघतोय आपला चॅप्टर नंबर 8 इडक्शन अँड अदर इमिजिएट इन्फरन्सेस, ज्यामध्ये आपण पॉइंट नंबर 6 पर्यंत कालच्या लेक्चर मध्ये कव्हर केलं होतं. कालचं लेक्चर थोडंसं हेवी होतं, आजचं लेक्चर त्या जर कम्पेअर केलं तर थोडंसं लाईट असेल. आज आपण काय करायचंय, अदर इमिजिएट इन्फरन्सेस म्हणजे काय ते बघायचंय, प्लस टेस्टिंग द व्हॅलिडिटी ऑफ इमिजिएट इन्फरन्सेस बघायचंय. लक्षात घ्या, अदर इमिजिएट इन्फरन्सेसचा अर्थ बघा, यापूर्वी आपण इन्फरन्सचे 7 प्रकार बघितले होते. कॉन्वर्स होता, ऑबव्हर्स होता, मग ओव्हरटेड कॉन्वर्स होता, मग कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, त्याचे 2 प्रकार होते, पार्शियल आणि फुल असेल, आणि इनव्हर्स होता, त्याचे 2 प्रकार होते, पार्शियल आणि फुल. या ठिकाणी आपण काय करायचो, वाक्याचा फॉर्म चेंज करायचा प्रयत्न करायचो. पण आता जे अदर इमिजिएट इन्फरन्सेस असणार आहेत, या ठिकाणी तुम्हाला वाक्याच्या फॉर्मशी इंटरफेअर करायचं नाही, तर एक्झॅक्टली किंवा डिरेक्टली कंटेंटशी इंटरफेअर करायचंय. म्हणजे कंटेंट मध्ये वाक्याचे तुम्हाला चेंज करावा लागेल. त्यामुळे इकडे ए प्रपोजिशन आहे का, आय प्रपोजिशन आहे का, ई आहे की ओ आहे, या प्रकारचा प्रश्न येत नाही. फक्त जो काही रूल ऑफ इन्फरन्स आहे तो वापरायचा आहे आणि कन्क्लुजन काढायचंय. आणि बऱ्याचदा काय होतं, एक्झामच्या वेळी तुम्हाला रेडीमेड 2 वाक्य देण्यात येतील. त्यावेळी काय करायचंय, ते वाक्य जे काही पहिलं वाक्य असेल किंवा सुरुवातीचा जो काही भाग असेल त्याला आपण म्हणायचंय आपला प्रिमायसेस किंवा प्रपोजिशन, आणि डेअरफोर नंतर जे काही येईल त्याला आपण म्हणायचंय कन्क्लुजन. मग यावेळी करायचंय काय, अदर इमिजिएट इन्फरन्स मध्ये जे काही प्रकार आहेत ते असतील किंवा आपले कॉन्वर्स ऑपोजिट जे काही रूल असतील ते असतील, ते रूल बघायचे, त्याप्रमाणे ठरवायचं की इन्फरन्स बरोबर आहे किंवा नाही. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, इकडे आपण वाक्याच्या फॉर्म पेक्षा कंटेंटला महत्व देतोय. त्यामुळे काही इन्फरन्स किंवा तुमचं कन्क्लुजन बरोबर आहे की नाही हा फॉर्म ठरवणार नाही, तर तो त्या वाक्याचा कंटेंटच ठरवणार आहे. तर यातला पहिला प्रकार आहे मटेरियल ऑबवर्जन. तर जर तुम्ही विचाराल की ऑबवर्जन याचा काय संबंध आहे का, तर हो पण आणि नाही पण. इकडे फॉर्म बदलायचा म्हणजे इकडे काय करायचंय बघा, ओरिजिनल ऑबवर्स मध्ये आपण काय करत होतो, जी काही टर्म आहे प्रेडिकेटच्या जागी जे काही यायचं त्याच्या कॉन्ट्राडिक्टरी आणण्यासाठी नॉनचा वापर करायचा. पण इकडे काय करायचंय, मटेरियल ऑबवर्जन मध्ये नॉनचा वापर न करता तो जो काही शब्द असेल त्याचा एक्झॅक्टली विरुद्ध अर्थाचा शब्द आपण वापरायचा आहे. आणि ही गोष्ट आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोघांच्याही संदर्भात करणार आहोत, कारण आपल्याला पूर्ण वाक्य विरुद्ध अर्थाचं बनवायचं आहे. पहिल्यांदा थिअरी काय ती वाचून घेऊया. मटेरियल ऑबवर्जन इज द प्रोसेस ऑफ इन्फरन्स इन विच द सब्जेक्ट अँड द प्रेडिकेट ऑफ द इन्फर्ड प्रपोजिशन आर द कॉन्ट्ररीज ऑफ द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट ऑफ द गिव्हन प्रपोजिशन. म्हणजेच काय, ओरिजिनल वाक्य जे काय दिलंय त्याच्या विरुद्ध अर्थाचं वाक्य बनवायचंय, एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. एक्झाम्पल बघा, नॉलेज इज पॉवर. आता नॉलेजच्या अपोजिट काय, ज्ञानाच्या अपोजिट येईल अज्ञान, बरोबर आहे. नॉलेजच्या अपोजिट घेतलं इग्नोरन्स, पॉवर म्हणजे काय ताकद, त्याच्या अपोजिट काय विकनेस कमतरता किंवा कमजोरी. म्हणून काय केलंय, नॉलेज इज पॉवर, ज्ञान हीच तुमची ताकद आहे, याचं आपण मटेरियल ऑबवर्जन बनवलंय. इग्नोरन्स इज विकनेस, अज्ञान ही तुमची कमजोरी आहे, कमतरता आहे. म्हणजेच काय, वाक्यात जो काही कंटेंट आहे सब्जेक्टच्या जागी असेल प्रेडिकेटच्या जागी असेल त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्यायचा आहे, आणि त्याचा कॉन्ट्ररीज याचा अर्थ काय, कम्प्लिटली विरुद्ध अर्थाचा शब्द तिकडे ऍड करायचा आहे. अजून एक एक्झाम्पल बघा, युनिटी इज स्ट्रेंथ. एकीच बळ इकडे सांगितलेलं आहे, तर याचा आपण कन्क्लुजन करताना काय करायचंय, डिसयुनिटी इज विकनेस. म्हणजे काय, युनिटी जर तुमचं बळ असेल तर तुम्ही जर एकत्र राहणार नसाल तर ती तुमची कमजोरी बनेल. म्हणजेच काय, पुन्हा एकदा तेच सांगतोय, मटेरियल ऑबवर्जन ज्या ज्या वेळी असेल त्या त्यावेळी तुम्हाला त्याचा कंटेंट बघावा लागेल. कारण जर तुम्ही दोन्ही वाक्य जर कम्पेअर केली असेल, यापूर्वी आपण जे काही शिकलो म्हणजे ऑबवर्स असेल कॉन्वर्स असेल काहीतरी कॉमन होतं, सब्जेक्ट प्रेडिकेटची जागा बिगा बदलायची किंवा नॉन ऍड करायचो नॉट ऍड करायचो, पण इकडे तसं काहीच नसतं. आणि यावरून तुमच्या लक्षात येईल की हे अदर इमिजिएट इन्फरन्स मध्ये आहे, ज्या ठिकाणी सिमिलॅरिटीज तर काहीच नाहीये, फक्त जे काही वाक्याचं कंटेंट आहे त्याच्या अपोजिट कंटेंट तुम्ही कन्क्लुजन मध्ये घ्यायचंय. मग जर हे जे काही अपोजिट कंटेंट घेतोय ते जर परफेक्टली झालं असेल तर ही गोष्ट व्हॅलिड मानता येईल, अदरवाईज नाही. म्हणजे नॉलेज इज पॉवर आहे याचं समजा कन्फ्युजन करताना इग्नोरन्स इज पॉवर असं ठेवलं किंवा नॉलेज इज विकनेस एवढंच ठेवलं, तर तुमची एक गोष्ट लक्षात येईल की जरी एका टर्मचा कॉन्ट्ररी म्हणजे विरुद्ध अर्थाचा शब्द वाक्यात दिला तरी सुद्धा दुसऱ्या शब्दाचा दिला नाहीये. अशा वेळी आपण इन्फरन्स काय करायचा, इनव्हॅलिड मानायचा आहे. तर लक्षात घ्या, वाक्याचा पूर्ण कंटेंट बघा, दोन्ही घटक लक्षात घ्या, आणि त्या दोन्ही घटकांचे विरुद्ध अर्थाचे जे काही शब्द आहेत ते शब्द एकत्र करून एक नवीन वाक्य बनवायचं आहे. इन शॉर्ट, अपोजिट सेंटेन्स एक तयार करा. मटेरियल ऑबवर्जन क्लिअर झालंय का, जो काही कंटेंट आहे तो वाचा आणि विरुद्ध अर्थाचा जो काही शब्द असेल ते एकत्र आणून एक वाक्य बनवा, एवढंच आहे मटेरियल ऑबवर्जन. एक्झाम मध्ये तुम्हाला मटेरियल ऑबवर्जन करायचं येत नाही, एक वाक्य देण्यात येईल आणि ते जे काही वाक्य देण्यात येतं ते प्लस कन्क्लुजन हे दोन्ही आपण कन्सिडर करायचंय, आणि हे वाक्य व्हॅलिड आहे की नाही हे तुम्हाला सांगावं लागतं. इकडे काय करायचंय, दोन्ही टर्म आहेत सब्जेक्ट अँड प्रेडिकेट, त्यांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द आलेले आहेत किंवा नाहीत हे चेक करायचं, आणि त्यानुसार तुम्ही फक्त तुमचा ऍज अ जजमेंट द्यायचं आहे की हे वाक्य व्हॅलिड आहे किंवा नाही. आणि जर तुम्हाला वाटतं इनव्हॅलिड आहे तर काय आहे, हे जो काही कम्प्लीट पार्ट आहे अदर इमिजिएट इन्फरन्स हा तुमच्या वोकॅब्युलरीवर डिपेंडेड आहे. पुढच्या पॉईंट कडे जाऊया का, मटेरियल ऑबवर्जन समजलंय का, समजलं असेल तर मेसेज टाका, नाही समजलं रिपीट करायचं असेल तर मेसेज टाका किंवा अनम्यूट करून सांगा, पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन.
समजलंय का हे? पुन्हा एकदा सांगतोय, मटेरियल ऑफ ओरिजिन म्हणजे बेसिकली काय, ओरिजिनल वाक्यात जे काही सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतात त्यांचा मिनिंग लक्षात घ्या, आणि जे काही नवीन वाक्य आहे किंवा जे काही कन्क्लुजन आहे त्याच्यामध्ये त्या मिनिंगच्या विरुद्ध अर्थ शब्द वापरून नवीन वाक्य तयार करा. राईट असेल तर रॉंग येईल, अप असेल तर डाऊन येईल, किंवा गुड असेल तर बॅड येईल. अशा प्रकारे जो काही शब्द आहे, मग सब्जेक्ट असेल त्याच्या अपोजिट पण शब्द तुम्हाला शोधावा लागेल, प्रेडिकेट असेल त्याच्या पण अपोजिट आपल्याला शब्द शोधावा लागेल. तसं नॉलेज इज पॉवर होतं, मग नॉलेजच्या अपोजिट आपण इग्नोरन्स घेतला, पॉवरच्या अपोजिट आपण ए विकनेस घेतला आणि वाक्य बनवलं नॉलेज इज पॉवरच्या कम्प्लिटली अपोजिट वाक्य, इग्नोरन्स इज विकनेस. पुन्हा एकदा सांगतो, एक्झामला तुम्हाला असं कन्क्लुजन तयार करायचं नसतं. रेडीमेड दोन वाक्य देण्यात येतील, ती वाक्य तुम्ही काय करायची, लिहून घ्यायची आणि त्यानंतर लिहायचंय की इकडे जे कन्क्लुजन काढलंय ते कंटेंट एक्झामाइन करून बरोबर आहे किंवा नाही. जर कम्प्लिटली अपोजिट सेंटेन्स किंवा विरुद्ध अर्थाचं वाक्य जर तयार झालं असेल तर तुम्ही सांगू शकता की हे जे काही कन्क्लुजन आहे ते व्हॅलिड आहे. आणि जर तुम्हाला दिसतंय की याने पूर्ण वाक्य जे काय आहे त्याच्या विरुद्ध अर्थाचं वाक्य बनवलं नाहीये, काही गोष्टी अजून पण सिमिलर आहेत किंवा काही गोष्टी अजूनही कॉन्ट्राडिक्ट होत नाहीयेत, तर अशा वेळी तुम्ही काय सांगायचंय, हे जे काही इन्फरन्स आहे, हा जो काही इन्फरन्स आहे तो इनव्हॅलिड आहे. पुढे जाऊया का? खूप सोपा भाग आहे म्हणून म्हणतोय. पुढच्या पार्टला जाऊया का? पुढे जातोय. नेक्स्ट पार्ट आहे इन्फरन्स बाय ऍडेड डिटर्मिनंट्स. आता इन्फरन्स बाय ऍडेड डिटर्मिनंट मध्ये काय करायचंय बघा, थिअरी वाचा आधी. इन्फरन्स बाय ऍडेड डिटर्मिनंट कन्सिस्ट इन लिमिटिंग द ओरिजिनल सब्जेक्ट अँड द ओरिजिनल प्रेडिकेट बाय क्वालिफाइंग देम विथ द सेम डिटर्मिनंट. याचा अर्थ लक्षात घ्या, इकडे काय करायचंय, ज्या काही वाक्य आहे ज्याच्यामध्ये सब्जेक्ट अँड प्रेडिकेट सुरुवातीला आयडेंटिफाय करा, ते एकदा आयडेंटिफाय झाले की त्या दोघांच्याही सुरुवातीला एक कॉमन शब्द ऍड करायचाय, जो शब्द असेल ऍडजेक्टिव्ह म्हणजे एक विशेषण. सब्जेक्टच्या सुरुवातीला एक विशेषण ऍड करायचंय, तेच विशेषण प्रेडिकेटच्या सुरुवातीला पण ऍड करायचंय. अशा प्रकारे एखादा शब्द किंवा डिटर्मिनंट ऍड केल्याने आपण काय करणार आहोत, त्या वाक्याचा अर्थ लिमिटेड करणार आहोत, रिस्ट्रिक्ट करणार आहोत. आणि अशा प्रकारे ज्या ज्या बी आपण कन्क्लुजन काढतो त्याला म्हणतो इन्फरन्स बाय ऍडेड डिटर्मिनंट. एक्झाम्पल बघा, ऑल कार्स आर व्हेकल्स असेल तर या ठिकाणी लक्षात येतोय की प्रत्येक जी काही चारचाकी आहे ते एक वाहन आहे असं कन्सिडर केलेलं आहे. त्या कोणतीही चारचाकी असू दे, नवी असेल, जुनी असेल, कोणत्याही रंगाची असेल, ती सगळी या वाक्यामध्ये कव्हर झालेली आहेत. पण आता इन्फरन्स करताना काय केलंय बघा, ऑल ब्लॅक कार्स आर ब्लॅक व्हेकल्स म्हणजे काय, सर्व काळ्या रंगाच्या चारचाकी या काळ्या रंगाची वाहन आहेत. इकडे काय झालंय बघा, ओरिजिनल वाक्यात कार्स म्हटल्यानंतर कोणतीही गोष्ट असू दे ज्याला चारचाकी असू दे ती कव्हर झालेली होती. पण आता काय झालंय, आता आपण दोन्ही ठिकाणी ऍडजेक्टिव्ह ब्लॅक म्हणजेच डिटर्मिनंट ब्लॅक ऍड केल्यामुळे वाक्याचा मिनिंग रिस्ट्रिक्ट झालाय, लिमिटेड झालाय फक्त ब्लॅक कारच्या संदर्भात. ज्या ज्यावेळी फक्त ब्लॅक कार येईल त्याच्यावेळी आपण त्याला ब्लॅक व्हेकल म्हणायचं आहे. इकडे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, इन्फरन्स बाय ऍडेड डिटर्मिनंट मध्ये जी काही गोष्ट, जो काही शब्द ऍड करण्यात येतो तो सारख्याच अर्थाने असला पाहिजे. म्हणजे कारच्या संदर्भात ब्लॅक म्हणजे रंग आहे, तर व्हेकलच्या संदर्भात सुद्धा ब्लॅक हा रंगच असला पाहिजे. जर तो वेगळ्या अर्थाने आला असेल, म्हणजे एका ठिकाणी रंग दुसऱ्या ठिकाणी वेगळ्या अर्थाने, तर अशा वेळी आपण तो इन्फरन्स बाय ऍडेड डिटर्मिनंट हा इनव्हॅलिड आहे असं मानायचं आहे. पण बघा, पहिल्या एक्झाम्पलमध्ये ब्लॅक कार्स आर ब्लॅक व्हेकल्स मध्ये लक्ष देतोय की दोन्ही ठिकाणी काळा रंगच आहे, की काळ्या रंगाची चारचाकी काळ्या रंगाचं वाहन आहे. पण बघा सेकंड एक्झाम्पल बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एकच शब्द दोन वेगवेगळ्या अर्थाने कशा प्रकारे येऊ शकतो. वाक्य आहे ऑल कार्स आर परचेस्ड विथ मनी, प्रत्येक जी काय गाडी आहे ती पैसा खर्च करूनच विकत घ्यावी लागते. इकडे आपण काय करायचंय, तोच ब्लॅक शब्द ऍड करायचाय, फक्त अर्थ काय होतोय बघा, ऑल ब्लॅक कार्स आर परचेस्ड विथ ब्लॅक मनी. आता काय झालंय, कारच्या सुरुवातीला जो ब्लॅक ऍड केलाय तो रंग सांगतोय, पण मनीच्या सुरुवातीला जो ब्लॅक ऍड केलाय तो रंग सांगतोय का, तो सांगतोय काय, चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा किंवा टॅक्स इन्वेजन करून कमवलेला पैसा. म्हणजे आता झालंय काय, ब्लॅक हा शब्द जरी सारखा असला तर याचे अर्थ दोन होत आहेत, एका ठिकाणी रंग होतोय, दुसऱ्या ठिकाणी वे ऑफ अर्निंग वर डिपेंड करतोय. त्यामुळे लक्षात घ्या, इन्फरन्स बाय ऍडेड डिटर्मिनंट मध्ये ज्यावेळी एखादा शब्द आपण ऍड करणार आहोत सब्जेक्टच्या सुरुवातीला पण आणि प्रेडिकेटच्या सुरुवातीला पण, त्यावेळी तो एकाच अर्थाने आला पाहिजे. आता अर्थ तुम्हाला कसा समजेल, तर तुम्हाला कंटेंट एक्झामाइन करावं लागेल, त्यासाठी तुमची वोकॅब्युलरी तेवढी डेव्हलप करावी लागेल. मग एक्झाम मध्ये काय करतील, तुम्हाला अशाच प्रकारचे दोन वाक्य देण्यात येतील की ऑल कार्स आर व्हेकल्स देअरफोर ऑल ब्लॅक कार्स आर ब्लॅक व्हेकल्स. आपण काय करायचंय, वाक्य अरेंज करून घ्यायची, पहिल्या वेळी फक्त वाक्य लिहायचं ऑल कार्स आर व्हेकल, त्याच्यानंतर हेन्स म्हणा ऑल ब्लॅक कार्स आर ब्लॅक व्हेकल्स, मग लिहायचं हा कोणत्या प्रकारचा इन्फरन्स आहे. तर या वाक्यामध्ये इन्फरन्स बाय ऍडेड डिटर्मिनंटचा वापर करून इन्फरन्स काढण्याचा प्रयत्न केलाय.
त्यानंतर बघायचं काय, ब्लॅक हा जो काही डिटर्मिनंट आहे तो दोन्ही वाक्यात किंवा दोन्ही ठिकाणी एकाच अर्थाने आलेला आहे का, जो पहिल्या वाक्यामध्ये दिसून येतो की दोन्ही ठिकाणी आपण रंग म्हणून वापरलाय, मग ते वाक्य जर एक्झामिन केलं तर आपण लिहायचं हे वाक्य व्हॅलिड आहे, कारण ब्लॅक हा डिटर्मिनंट वाक्याच्या दोन्ही ठिकाणी म्हणजे सब्जेक्टच्या सुरुवातीला आणि प्रेडिकेटच्या सुरुवातीला पण एकाच अर्थाने आलेला आहे. पण जर दुसरं वाक्य जर एक्झामला आलं तर लिहायचं काय, त्या ठिकाणी इन्फ्रन्स जो आहे तो ऍडेड डिटर्मिनंटने काढलेला आहे, पण हे वाक्याचा इन्फ्रन्स हा इनव्हॅलिड आहे. याचं कारण काय, कारच्या सुरुवातीला ब्लॅक हा कलर रिप्रेझेंट करतोय, तर मनीच्या सुरुवातीला ब्लॅक हा वे ऑफ अर्निंग किंवा नॉन पेमेंट ऑफ टॅक्स रिप्रेझेंट करतोय, त्या दोन अर्थ रिप्रेझेंट करत असल्यामुळे त्याला आपण इनव्हॅलिड मानायचं आहे. पुढे जाऊया का, हा पॉइंट क्लिअर झालाय का? क्लिअर झाला असेल तर मेसेज टाका. ऍडेड डिटर्मिनंटला काय करायचंय, तुम्हाला कोणती गोष्ट ऍड करायची नाही, रेडीमेड वाक्य येईल पुन्हा एकदा तेच जज करायचं आहे. फक्त जज करताना एक गोष्ट करायची, दोन्ही ठिकाणी तो शब्द एकाच अर्थाने आलेला आहे किंवा नाही, एवढंच तुम्हाला फक्त एक्झामाइन करावं लागेल. पुढचं आहे इन्फ्रन्स बाय कॉम्प्लेक्स कन्सेप्शन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इन्फ्रन्स बाय ऍडेड डिटर्मिनंट असेल आणि इन्फ्रन्स बाय कॉम्प्लेक्स कन्सेप्शन असेल, दोन्ही ठिकाणी एकच गोष्ट केली जाते. फक्त ऍडेड डिटर्मिनंट मध्ये आपण एक ऍब्जेक्टिव्ह ऍड करत होतो, कॉम्प्लेक्स कन्सेप्शन मध्ये आपण काय करतो, एक मोठं वाक्य घेतो आणि त्या वाक्यात आपल्या सब्जेक्ट आणि प्रेडिकेटला ऍड करतो. म्हणून काय म्हटलंय बघा, इन द इन्फ्रन्स बाय कॉम्प्लेक्स कन्सेप्शन द ओरिजिनल सब्जेक्ट अँड प्रेडिकेट आर लिमिटेड बाय मेकिंग देम द पार्ट ऑफ मोर कॉम्प्लेक्स कन्सेप्शन. म्हणजे काय, या ठिकाणी सुद्धा तुमच्या सब्जेक्ट अँड प्रेडिकेटचा जो काही अर्थ आहे तो लिमिटेड करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. फक्त इकडे तुमचे जो काही शब्द असतील म्हणजे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ज्या काही दोन टर्म असतील त्या एका मोठ्या वाक्यात आणून त्यांचा अर्थ रिस्ट्रिक्ट करायचा प्रयत्न केला जातो. म्हणजे बघा, ऍडेड डिटर्मिनंट मध्ये कार्स आणि व्हेकल ही जी टर्म होती इनडेफिनेट होती, कोणतीही गाडी येऊ दे अनलिमिटेड होती, कोणत्याही गाडीला ती ऍप्लिकेबल होती. पण आपण ब्लॅक ऍड करून काय केलं, फक्त काळ्या रंगाच्या गाड्यांच्या संदर्भात, काळ्या रंगाच्या व्हेकलच्या संदर्भात ती गोष्ट रिस्ट्रिक्ट केली होती. तीच गोष्ट कॉम्प्लेक्स कॉन्सेप्शन मध्ये होणार आहे. एका मोठ्या वाक्याचा भाग बनवल्यानंतर त्या वाक्याचा जो काही कंटेंट असेल किंवा वाक्य ज्या सब्जेक्ट संदर्भात मर्यादित असेल तेवढीच मर्यादित तुमचे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट होणार आहे. म्हणजे काय, ओरिजिनल असेल आता ऑल कार्स आर व्हेकल, तर बघा इकडे कन्क्लुजन काय काढलंय, द डोअर ऑफ अ कार इज द डोअर ऑफ द व्हेकल. इकडे आपण काय केलंय, ओरिजिनल वाक्य होतं ऑल कार्स आर व्हेकल कोणत्याही गाडीला ऍप्लिकेबल होणार होतं, पण आता हे जे काही कार आणि व्हेकल जे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहेत ते एका मोठ्या वाक्याचे भाग बनवण्यात आलेले आहेत. ते बनतायत द डोअर ऑफ अ कार इज द डोअर ऑफ द व्हेकल. इकडे काय झालंय, आता जी काही टर्म आहे कार ही फक्त दरवाजापुरती मर्यादित आहे आणि जी टर्म आहे व्हेकल ती पण दरवाजापुरतीच मर्यादित आहे. मग इकडे दोघांना लिमिट करायचं काम कोणी केलंय, तर डोअर या टर्मने केलंय. मग ज्या ज्यावेळी तुमच्या वाक्याचे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट त्याही पेक्षा मोठ्या वाक्याचे भाग बनवण्यात येतात जेणेकरून त्यांचा जो काही मिनिंग आहे तो रिस्ट्रिक्ट करण्यात येईल, त्या त्यावेळी इन्फ्रन्स बाय कॉम्प्लेक्स कन्सेप्शन होतो. मग इकडे पण व्हॅलिडिटी जज करायची तीच ट्रिक आहे. ज्या वाक्याचे जे भाग बनवण्यात आलेले आहेत दोन्ही ठिकाणी डोअर असेल हा एकाच अर्थाने आला पाहिजे, म्हणजे जो काही कॉमन एलिमेंट आहे तो एकाच अर्थाने आला पाहिजे. जर तो दोन वेगवेगळ्या गोष्टी पॉइंट आउट करतोय तर अशा वेळी लक्षात ठेवायचं तो इन्फ्रन्स इनव्हॅलिड आहे हे तुम्हाला लिहावं लागेल. कॉम्प्लेक्स कन्सेप्शन क्लिअर झालंय का? परत सांगू एक मिनिट, मी तुमचा मेसेज वाचला नव्हता. आर्यन तावडे, तुम्हाला विचारायचं आहे का पॉईंट नंबर 3 बद्दल तुमची शंका होती की पॉईंट नंबर 2 बद्दल, जर पुन्हा एकदा मेसेज करा, 2 किंवा 3 एवढं फक्त टाईप करा म्हणजे माझ्या लक्षात येईल, कारण मी मेसेज आता बघितला तुमचा. 2 बद्दल, ओके 2 पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, ठीक आहे. मग कॉम्प्लेक्स कन्सेप्शन म्हणजे काय, वाक्याचा सब्जेक्ट आणि प्रेडिकेट घेतलेला आहे तो एका मोठ्या वाक्यात ऍड केलेला आहे. ऍड केल्यामुळे झालंय काय, जे काही टर्म होत्या कार्स आणि व्हेकल्स ज्या कोणत्याही गाडीला कोणत्याही वाहनाला ऍप्लिकेबल होत होत्या त्या आता लिमिटेड बनल्या डोअरच्या संदर्भात, म्हणजे गाडीचा दरवाजा आणि वाहनाचा दरवाजा. इकडे काय कोणती गोष्ट महत्वाची आहे इन्फ्रन्स जज करण्यासाठी, तर फक्त ज्या वाक्याचे ते भाग म्हणतात त्या वाक्यामध्ये युनिफॉर्म मिनिंग असला पाहिजे. जे डोअर ऑफ अ कार याचा जो अर्थ आहे तोच अर्थ डोअर ऑफ अ व्हेकलचा असला पाहिजे. तर डोअर वेगवेगळे मिनिंग रिप्रेझेंट करतोय असं जर तुमच्या कंटेंट एक्झामिन करून लक्षात आलं तर इकडे स्वतःच गोष्ट करायचे, आन्सर लिहिताना लिहायचं या ठिकाणी कॉम्प्लेक्स कन्सेप्टचा वापर करून इन्फ्रन्स काढायचा प्रयत्न केलेला आहे, पण जी टर्म डोअर आहे ती दोन ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने आलेली आहे त्यामुळे हा इन्फ्रन्स व्हॅलिड नाही. आणि जर एकाच अर्थाने आलं तर लिहायचं दी टर्म डोअर इज यूज इन द वन अँड द सेम सेन्स, त्यामुळे काय दिस इन्फ्रन्स इज व्हॅलिड वन. आता मागे जाऊया, इन्फ्रन्स बाय ऍडेड डिटर्मिनंट म्हणजे काय ते बघ. शब्दात किंवा जे काही नावात दिल्याप्रमाणे जे काही वाक्य आहे त्याचं सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हा आपल्याला लिमिटेड करायचा आहे किंवा रिस्ट्रिक्टेड करायचा आहे. म्हणजे लिमिट कोण इम्पोज करणार आहे, तर तो इम्पोज करायचं काम एक विशेषण करतं. मग ते विशेषण असेल कलर असू शकतं किंवा इतर कोणतीही गोष्ट असू शकते. ते विशेषण ऍड केल्यामुळे काय होतंय बघ, एक्झाम्पल पुन्हा एकदा बघ, ऑल कार्स आर व्हेकल्स या ठिकाणी काय होत होतं,
जी काही टर्म आहे, जो काही अर्थ आहे तो कोणत्याही कडेला ऍप्लिकेबल होत होता. पण या ठिकाणी डिटर्मिनंट ब्लॅक ऍड केल्यामुळे काय झालंय, आता जो काही अर्थ आहे कार या टर्मचा तो फक्त ब्लॅक पुरता रिस्ट्रिक्ट झालेला आहे, किंवा जो अर्थ आहे व्हेकलचा तो रिस्ट्रिक्ट झालाय ब्लॅक पुरता. मग ज्या ज्या वेळी तुम्ही काय करता की जो काही सब्जेक्ट अँड प्रेडिकेट आहे तो रिस्ट्रिक्ट करण्यासाठी एका डिटर्मिनंटचा वापर करता, एका ऍब्जेक्टिव्हचा वापर करता, त्याच्यावेळी आपण त्याला म्हणायचं ऍडेड डिटर्मिनंट. मग याची व्हॅलिडिटी जज करण्यासाठी जे मी कॉम्प्लेक्स कन्सेप्शन सांगितलं ते जिकडे आहे, जो शब्द तुमच्या सब्जेक्ट आणि प्रेडिकेटला क्वालिफाय करतोय, लिमिटेड बनवतोय, तो शब्द एकाच अर्थाचा असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, पहिल्या वाक्यामध्ये ब्लॅक जो होता तो दोन्ही ठिकाणी कलर रिप्रेझेंट करतोय की काळ्या रंगाची गाडी आणि काळ्या रंगाचं वाहन. पण सेकंड एक्झाम्पल घेतलंय त्या जाणीवपूर्वक आपण काय केलंय, काळा रंगच वापरलेला आहे, ब्लॅक कलरच वापरलेला आहे, पण तो दोन वेगवेगळ्या गोष्टी रिप्रेझेंट करतोय. ब्लॅक कार म्हणजे काळ्या रंगाची गाडी, ब्लॅक मनी म्हणजे काय, चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा. म्हणजे झालंय काय, ब्लॅक हा शब्द दोन वेगवेगळ्या अर्थाने आलाय. ज्या ज्या वेळी एक्झाम मध्ये तुम्हाला जे काही वाक्य विचारण्यात येईल किंवा इन्फरन्स बरोबर आहे किंवा नाही विचारण्यात येईल, त्यावेळी तुम्ही हेच एक्झामाइन करायचं की जो काही कॉमन पार्ट आहे जो दोघांनाही रिस्ट्रिक्ट करतोय तो एकाच अर्थाने आलेला आहे किंवा नाही. अर्थ एक असेल तर वाक्य व्हॅलिड बनेल, अर्थ जर वेगवेगळे येत आहेत, वेगवेगळ्या दिशेने जर दोन शब्द पॉइंट आउट करतायत तर अशा वेळी समजायचं अर्थ सारखा नाही, ही गोष्ट इनव्हॅलिड आहे. इकडे महत्वाचं काय, आन्सर तुम्ही जस्टिफाय करणं, कारण इकडे हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे. कदाचित मला वाटू शकतं पहिल्या एक्झाम्पलला ब्लॅक जो आहे तो एकाच अर्थाने आलाय, तुम्हाला वाटू शकेल वेगळ्या अर्थाने आलाय. म्हणून काय करा, आन्सर दिल्यानंतर तुम्ही ते एक दोन वेळी जस्टिफाय करा. तुमचं म्हणणं मला पटलं, मार्क्स कम्प्लीट मिळतील. जर तुमचं म्हणणं चुकीचं वाटलं मार्क्स मिळणार नाहीत. आता क्लिअर झालंय का आर्यन? आता पॉइंट नंबर दोन क्लिअर झालाय का, आपण काय करतोय ते? ओके, पॉइंट नंबर तीन बद्दल कोणाला काही शंका आहे का, तो पण विचारून घ्या. दोन्ही सेम आहेत, फक्त आपण ऍडेड डिटर्मिनंट मध्ये शब्द ऍड करतो, तर कॉम्प्लेक्स कन्सेप्शन मध्ये एका मोठ्या वाक्यात आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ऍड करतोय. पॉइंट नंबर तीन बद्दल काही शंका आहे का कोणाला? ओके, पुढच्या पॉइंट कडे जाऊया. पॉइंट नंबर चार, इन्फरन्स बाय कॉन्वर्स रिलेशन. आता सुरुवातीला रिलेशनी टर्म लक्षात घ्या, ज्यावेळी आपण मॉडर्न क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशन बघितलं त्यावेळी आपण रिलेशनल प्रपोजिशन बघितले होते. रिलेशनल प्रपोजिशनचं वैशिष्ट्य काय आहे, तर जनरली जी काय आपण लॉजिक मध्ये प्रपोजिशन बघतो, प्रिमायसेस बघतो, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी एकच सब्जेक्ट असतो आणि प्रेडिकेट म्हणजे माहिती असते. पण रिलेशनल प्रपोजिशन हा असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये मल्टिपल सब्जेक्ट असतात, ए आणि बी असू शकतो किंवा राम श्याम असू शकतो, इतर कोणतेही नाव असू शकतं. आणि इकडे काय करण्यात येतं, तिथे की काय दोन सब्जेक्ट आहेत किंवा दोन पेक्षा जास्तही असतील त्यामधील नातं एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला जातो. मग हे ब्लड रिलेशन असू शकतं म्हणजे रक्ताचं नातं असू शकतं, किंवा फिलिंग असू शकतात अच्या ब संदर्भात, किंवा अ आणि ब किंवा जे काही दोन सब्जेक्ट आहेत त्यांचं कम्पॅरिझन करता येतं, आणि ते कम्पॅरिझन जे काही करून जो काही रिझल्ट येतो तो सुद्धा एखाद्या प्रपोजिशनद्वारे रिप्रेझेंट करण्यात येतो. यालाच म्हणतो आपण रिलेशनल प्रपोजिशन. इन्फरन्स बाय कॉन्वर्स रिलेशन म्हणजे काय, तर बेसिकली आपण कॉन्वर्सचा जो काही पार्ट झाला तिकडे बघितलेला आहे की ओरिजिनल वाक्य असतं सब्जेक्ट प्रेडिकेट, कॉन्वर्स मध्ये आपण करतो प्रेडिकेट सब्जेक्ट. मग इकडे पण टेस्ट करायचंय, कॉन्वर्स रिलेशन म्हणजे काय, रिलेशनची डायरेक्शन बदलायची. रिलेशन प्रोसीड होतंय राम कडून श्याम कडे, तर आपल्याला काय करायचंय ते रिलेशन बदलायचं श्याम कडून राम कडे. मग असं करताना जो शब्द रिलेशन इंडिकेट करतोय तो कॉमन ठेवून चालेल का, तर चालणार नाही. मग आता कसं करायचंय खाली आपण बघूया, सुरुवातीला थिअरी वाचून घेतो. इन द इन्फरन्स बाय कॉन्वर्स रिलेशन द डिरेक्शन ऑफ रिलेशन चेंजेस अँड द वर्ड बाय विच द रिलेशन एक्सप्रेस इज रिप्लेस बाय इट्स को रिलेटिव्ह. को रिलेटिव्हचा अर्थ लक्षात घ्या, एखादा व्यक्ती जर दुसऱ्याचा वडील आहे, म्हणजे ए जर ए इज द फादर ऑफ बी म्हटलं तर बी इज फादर ऑफ ए आपण म्हणू शकत नाही, दोघे जण एकमेकांचे वडील असू शकत नाही. बी इज सन ऑफ ए येईल किंवा बी इज डॉटर ऑफ ए येईल. अशा ठिकाणी फादर अँड डॉटर, फादर अँड सन अशा प्रकारचे शब्द आहेत त्यांना आपण को रिलेटिव्ह म्हणतो. आता या एक्झाम्पलकडे बघा, फर्स्ट एक्झाम्पल तेच दिलंय, ए इज फादर ऑफ बी. आपण रिलेशन आता कोणाकडे प्रोसीड होतोय, तर ए इज फादर ऑफ बी मध्ये रिलेशन सुरू होतोय ए कडे म्हणजे वडिलांकडे, अँड संपतोय बी कडे म्हणजे मुलाकडे. रिलेशन बदलायचं म्हणजे काय करायचंय, तर बी ला सुरुवातीला आणा आणि वाक्य बनवा बी इज सन ऑफ ए. आता झालंय काय, रिलेशन जे होतं ते बी कडे सुरू होतोय आणि ए कडे संपतंय. मग इकडे काय केलं आपण, फादर हा शब्द जो होता तो रिप्लेस केला को रिलेटिव्ह सनने. कारण काय, दोन व्यक्ती एकमेकांचे वडील असू शकत नाही, एक जर वडील आहे तर दुसरं त्याचं अपत्य म्हणजे मूल असणार आहे. तीच गोष्ट इकडे केलेली आहे आणि अशा प्रकारे आपण रिलेशनची डायरेक्शन चेंज केलेली आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, ए इज हस्बंड ऑफ बी आहे, म्हणजे रिलेशन प्रोसीड होतं ए कडून बी कडे. आपल्याला काय करायचंय, ती डायरेक्शन बदलायची आहे. बदलण्यासाठी आपण काय करायचंय, जर अ हा ब चा पती आहे तर याचा अर्थ काय, ब ही अची पत्नी आहे. ते जिकडे सांगितलंय बी इज वाईफ ऑफ ए. आता बघा, ओरिजिनल वाक्यात रिलेशन जे ए कडे सुरू होऊन बी कडे संपत होतं ते आता बी कडे सुरू होतोय आणि ए कडे संपतंय. आणि को रिलेटिव्ह वर्ड काय, हस्बंडचा को रिलेटिव्ह वर्ड आहे वाईफ.
याच्याप्रमाणे सुटेबल जो काही शब्द आहे तो तुम्हाला ऍड करावा लागेल. तिसरं एक्झाम्पल बघा, ए इज यंगर दॅन बी. आता तिसरं एक्झाम्पल मी काय घेतलंय, तर वरील जर एक्झाम्पल वन अँड टू बघितली तर ती फक्त रिलेशन म्हणजे ब्लड रिलेशन दाखवतात. म्हटलं कम्पॅरिझनचं पण एक एक्झाम्पल घेऊया. म्हणून आपण एक्झाम्पल नंबर 3 घेतोय. ए इज यंगर दॅन बी, इकडे काय सांगितलंय, अ आणि ब ची तुलना केल्याने सांगितलंय अ हा ब पेक्षा तरुण आहे. आता काय करायचं, रिलेशन सुरू होतं ए कडून आणि संपतंय बी कडे, मग डायरेक्शन बदलण्यासाठी तुम्हाला यंगरचा अपोजिट वर्ड घ्यावा लागेल. मग तरुणच्या अपोजिट काय, तर म्हातारा किंवा जास्त वयाचा, वयस्कर. म्हणून तीच गोष्ट आपण इकडे केली आहे, बी इज ओल्डर दॅन ए, म्हणजे बी हा वयाने ए पेक्षा मोठा आहे. इकडे काय झालंय, ओरिजिनल वाक्यात रिलेशन सुरू होत होतं ए कडे आणि संपत होतं बी कडे, आणि आता ते रिलेशन सुरू होतंय बी कडे आणि संपतंय ए कडे. डायरेक्शन ऑफ रिलेशन चेंज करण्यासाठी आपण काय केलंय, यंगरचा अपोजिट वर्ड जो कोरिलेटिव्ह आहे, ओल्डर आहे, तो वापरलेला आहे. जर ओल्डरच्या ठिकाणी मी टॉलर वापरला असता तर तो वाक्य फॉलसी झाली असती किंवा इनव्हॅलिड झाला असता. कारण काय, तो यंगरला रिलेट करत नाहीये. यंगरचा अपोजिट घेताना त्याच्या रिलेटेड पण गोष्ट असला पाहिजे. मग तरुणच्या विरुद्ध काय, म्हातारा. कारण इकडे काय, क्रायटेरिया एजचा आहे. जर यंगरच्या ऐवजी जर मी टॉलर घेतला असतं तर क्रायटेरिया एकाचा एजचा झाला असता, दुसऱ्याचा उंचीचा झाला असता किंवा हाईटचा झाला असता. म्हणून लक्षात ठेवा, अशा प्रकारचे शब्द जे काही कोरिलेटिव्ह घेतात ते त्याच बेसिसचे असले पाहिजेत. फादर असेल, सन असेल, रिलेशनच्या संदर्भात, हस्बंड असेल, वाईफ असेल, वाईफ असेल, मॅरेजच्या बेसिसवर, किंवा यंगर असेल, ओल्डर असेल, एजच्या बेसिसवर. म्हणजे बेसिकली काय करायचंय, सब्जेक्ट ज्या क्रमाने अरेंज झालेला आहे तो क्रम तुम्हाला बदलावा लागेल. ए बी असेल तर तो बी ए करावा लागेल, प्लस ते सब्जेक्ट मध्ये रिलेशन जो शब्द इस्टॅब्लिश करतोय, जो शब्द इंडिकेट करतोय, तो शब्द त्याच्या कोरिलेटिव्हने आपल्याला रिप्लेस करावा लागेल. इकडे पण तेच आहे, एक्झाम मध्ये तुम्हाला रेडीमेड वाक्य देण्यात येईल. ए इज फादर ऑफ बी, देअरफोर बी इज सन ऑफ ए. तुम्ही काय करायचंय, जसं मी एक्झाम्पल मध्ये वाक्य एका खाली एक अरेंज केलंय, तसं ते वाक्य अरेंज करायचं की प्रिमाइस काय आहे, मग देअरफोरच्या नंतर 3 डॉट घेऊन किंवा हेन्स म्हणून कन्क्लुजन काय खाली लिहायचं. या ठिकाणी इन्फ्लुएन्स काढण्यासाठी कॉन्वर्स रिलेशन या मेथडचा वापर केलेला आहे. इकडे रिलेशन पहिल्या वाक्यात फादरने रिप्रेझेंट होतोय, दुसऱ्या वाक्यात सनने होतोय, आणि सन हा जो काही शब्द आहे तो फादरचा कोरिलेटिव्ह आहे. प्लस वाक्यामध्ये ए बी चं बी ए झाल्यामुळे रिलेशनची डायरेक्शन चेंज झालेली आहे, त्यामुळे इन्फ्लुएन्स व्हॅलिड आहे. तर ए इज फादर ऑफ बी असेल आणि त्याचा जर इन्फ्लुएन्स त्यांनी बी इज फादर ऑफ ए केला असेल, तर आपण लिहायचा की फादरचा कोरिलेटिव्ह फादर होत नाही, रिलेशनची डायरेक्शन चेंज होत नाही, तेव्हा इनव्हॅलिड आहे. म्हणजे इकडे व्हॅलिडिटी कोणत्या गोष्टीवर डिपेंडेड आहे, तर ती आहे डायरेक्शन ऑफ रिलेशन. एका सब्जेक्टकडून दुसऱ्या सब्जेक्ट जे काही रिलेशन जाते किंवा ए कडून बी कडे जे काही रिलेशन जाते ते बी कडून ए कडे जाणं आवश्यक आहे. प्लस जो काही शब्द रिलेशन इंडिकेट करतोय तो कोरिलेटिव्हने रिप्लेस करणं गरजेचं आहे. तो जर करेक्ट कोरिलेटिव्ह असेल तर तुमचा इन्फ्लुएन्स व्हॅलिड असेल, आणि जर तो करेक्ट नसेल तर तो इनव्हॅलिड असेल. पुन्हा एकदा तेच तुम्हाला जस्टिफाय करायचं एक दोन ओळीमध्ये. पॉईंट नंबर 4 क्लिअर झालाय का? पॉईंट नंबर 4 क्लिअर झालाय का? झाला तर मेसेज करा, आपण याच्या पुढचा भाग घेऊया. ओके, पुढचा भाग आहे टेस्टिंग व्हॅलिडिटी ऑफ इमिजिएट इन्फरन्सेस. आता लक्षात घ्या, हा प्रकार एक्झाम मध्ये विचारला जात नाही, पण ऍज अ पार्ट ऑफ सिलेबस आपण कव्हर करतोय. टेस्टिंग व्हॅलिडिटी याचा अर्थ लक्षात घ्या, जसं आपण ट्रॅडिशनल लॉजिक मध्ये बघितलं होतं, डे टू डे लाईफ मध्ये आपण जे काही बोलतो ते घ्यायचं आणि त्याला लॉजिक मध्ये कन्वर्ट करायचं, तीच गोष्ट इकडे करायची असते. डे टू डे लाईफ मध्ये आपण जे काही करतो त्या प्रकारचं एक वाक्य देण्यात येईल, ते वाक्य कोणत्या प्रकारचं आहे आपण आयडेंटिफाय करायचं, त्या प्रमाणात लॉजिक मध्ये कन्वर्ट करायचं आणि नंतर ते व्हॅलिड आहे की नाही हे सांगायचंय. तर वाक्य बघा, एव्हरी अँबिशियस मॅन इज सेल्फिश, देअरफोर एव्हरी सेल्फिश मॅन इज अँबिशियस. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देअरफोर नंतर जे काही येतं ते आपलं कन्क्लुजन असतं. एक काम झालं, आता पहिल्या वाक्याचा विचार करा, एव्हरी अँबिशियस मॅन इज सेल्फिश. इकडे लक्षात घ्या, एव्हरी म्हणजे काय, प्रत्येक. कोणताही महत्वाकांक्षी माणूस असू दे तो स्वार्थी असणार आहे. एव्हरीचा अर्थ काय होतोय, क्वांटिटी 100% होते. आता एव्हरीचा मी युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह मध्ये कन्वर्ट करणार आहे. हे मी का करतोय, जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशनचे जे काही नोट्स दिले होते तिकडे तुम्हाला रूल नंबर 1 मिळेल, ऑल एव्हरी इच एनीचा, तो तुम्हाला याचा आन्सर देणार आहे. मग काय करायचंय, पहिलं कन्वर्ट करून घेऊया. एव्हरी अँबिशियस मॅन इज सेल्फिश म्हणजे काय, ऑल अँबिशियस मेन आर सेल्फिश. मॅनचं मेन काय झालंय, बेसिक ग्रामर आहे. त्यानंतर देअरफोर कडे येऊया. देअरफोर म्हणजे काय, 3 डॉट हेन्स घ्या किंवा कन्क्लुजनचं चिन्ह घ्या आणि पुढचं वाक्य कन्वर्ट करायला घेऊया. एव्हरी सेल्फिश मॅन इज अँबिशियस, वाक्याची सुरुवात होते एव्हरीने, याचा अर्थ काय, हे वाक्य सुद्धा आहे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. मग कन्वर्ट करा, ऑल सेल्फिश मेन आर अँबिशियस. आता पुढे मी एस ए पी आणि पी एस लिहिलं, याचं कारण सांगतोय, वाक्याचा इन्फरन्स काढण्यासाठी कोणत्या मेथडचा वापर झाला हे जर तुम्हाला फिगर आउट करायचं असेल तर एस ए पी आणि पी एस महत्वाचे आहेत. पहिल्या वाक्यात मी काय केलंय बघा, ऑल अँबिशियस मेन आर सेल्फिश मध्ये अँबिशियस रिप्रेझेंट करतोय, अँबिशियस मेन रिप्रेझेंट करतोय सब्जेक्टला, त्याच्यासाठी मी कॅपिटल एस घेतलाय. त्याच्यानंतर सेल्फिश रिप्रेझेंट करतोय प्रेडिकेटला, त्याच्यासाठी मी कॅपिटल पी घेतलाय. मग मधला एक काय सांगतोय, तो सांगतोय हे वाक्य युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह.
एसएपी मध्ये एस फॉर सब्जेक्ट, पी फॉर प्रेडिकेट आणि ए जो आहे स्मॉल ए तो आहे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह साठी. मग कन्क्लुजन मध्ये काय केलंय बघा, ओरिजिनल वाक्यात जो सब्जेक्ट होता एम्बिशियस तो आता प्रेडिकेटच्या जागी आलाय. तसंच ओरिजिनल वाक्यात सेल्फिश हा जो काही प्रेडिकेटच्या जागी होता तो आता सब्जेक्टच्या जागी आलाय. आणि म्हणूनच मी एसपीचं काय केलंय, पीएस केलंय. वाक्य म्हणतंय पी ए एस, पी फॉर प्रेडिकेट, ए फॉर युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, एस फॉर सब्जेक्ट. याचा अर्थ काय, ओरिजिनल वाक्य होतं एसपी, ज्याचं कन्क्लुजन काढताना केलंय पीएस. विचार करा, सब्जेक्ट प्रेडिकेटची जागा बदलायचं काम कोण करतं, तर तो करतो कॉनव्हर्स. म्हणून आपण काय करायचंय, ए प्रपोजिशनचा कॉनव्हर्स कशा प्रकारे होतो हे बघावं लागेल. म्हणून एक गोष्ट करा, जे काही समरीचे तुम्हाला मी चार्ट दिलेले आहेत ते चार्ट नेहमी लक्षात ठेवा, ते तुम्हाला मदत करतील. आपण आता त्या चार्टच्या सहाय्याने हा इन्फ्लुएन्स बरोबर आहे की नाही हे चेक करूया. तर कॉनव्हर्स मध्ये बघा, ए प्रपोजिशन पहिलंच दिलंय ऑल एस इज पी, अँड एज अ कॉनव्हर्स म्हटलाय आय प्रपोजिशन सम पी इज एस. याचा अर्थ काय, ए प्रपोजिशन ज्या ज्या वेळी असेल त्या त्या वेळी तिचा कॉनव्हर्स हा आय प्रपोजिशन म्हणजे समने सुरू होणारा होतो. पण इकडे आता हे वाक्य बघा, इकडे काय झालंय, ओरिजिनल वाक्य आहे ए प्रपोजिशन जे ऑलने सुरू झालंय आणि याने कॉन्व्हर्स पण केलाय ए प्रपोजिशनने म्हणजेच ऑलने सुरू झालंय. या लक्षात ठेवायचंय हा इन्फ्लुएन्स व्हॅलिड नाही. कारण काय, ए प्रपोजिशनचा जे चार्ट रेफर केला त्याचं लक्ष देईल, ए प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स हा आय प्रपोजिशनच होतो. त्याचं कारण पण सांगितलेलं आहे, पुढे पण या लेक्चरमध्ये मी सांगणार आहे. पण सध्या फक्त एवढी गोष्ट लक्षात घ्या, अकॉर्डिंग टू चार्ट जर आपण कम्पेअर केलं तर लक्ष देईल, ज्या ज्यावेळी वाक्य असेल ए प्रपोजिशन कॉन्व्हर्स बनेल आय प्रपोजिशन म्हणजे समने सुरू होणारं वाक्य. पण इकडे थिंकरने काय केलंय, ओरिजिनल वाक्य पण ऑलने सुरू केलंय प्लस जे काय कन्क्लुजन आहे ते पण ऑनले म्हणजेच युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह ठेवलेलं आहे. त्यामुळे इकडे लिहायचंय दिस इन्फ्लुएन्स इज नॉट व्हॅलिड इन्फ्लुएन्स बिकॉज कॉन्व्हर्स ऑफ ए प्रपोजिशन इज आय प्रपोजिशन अँड नॉट अ ए प्रपोजिशन. एवढं लिहिलं की तुम्हाला 3 मार्क्स मिळतील. आता हे काय सांगतोय, तर अशा प्रकारचे शब्द एक्झाम मध्ये येत नाही. पण समजा आलेच तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये किंवा क्वेश्चन नंबर 3 मध्ये अशा प्रकारची वाक्य विचारण्यात येतील. त्या ठिकाणी प्रत्येक वाक्य हे 3 मार्क्स साठी असणार आहे. इकडे काय केलं ते समजलंय का, सुरुवातीला आपण जे काय वाक्य होतं त्यात प्रिमायसेस काय, कन्क्लुजन काय हे फिगर आउट केलं. कन्क्लुजन काय हे फिगर आउट करण्यासाठी आपल्याला देअर फोर ने मदत केली. त्यानंतर पुढे काय करायचंय, वाक्यातले शब्द वाचून आपण अंडरस्टँड करायचंय वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, त्या प्रकारे आपण वाक्य अरेंज केली. त्यानंतर काय करायचंय, एस आणि पी चा वापर करून इन्फ्लुएन्स कोणत्या प्रकारे काढलाय हे फिगर आउट केलं. तर स्मॉल लेटर ए वापरून ओरिजिनल वाक्य कोणत्या प्रकारचं होतं म्हणजे ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन प्रमाणे, आणि इन्फ्लुएन्सचं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे हे फिगर आउट केलं. आणि नंतर काय केलं, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की इकडे आणि एसपीचा पीएस केलंय म्हणजे कॉन्व्हर्स केलाय. मग आपण कॉन्व्हर्सच्या चार्टकडे गेलो आणि रेफर केला युनिव्हर्सल अफर्मेटिव्हचा कॉन्व्हर्स काय होतो. तर त्या चार्टने आपल्याला सांगितलं युनिव्हर्सल अफर्मेटिव्हचा कॉन्व्हर्स हा पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह होतो, म्हणजे ऑलने सुरू होणाऱ्या वाक्याचा कॉन्व्हर्स समने सुरू होणारा होणार आहे. पण इकडे लॉजिकल फॉर्म मध्ये आणल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात आली की इकडे त्याने जो काय कॉन्व्हर्स आहे तो युनिव्हर्सल अफर्मेटिव्हच ठेवलेला आहे. त्यामुळे काय झालंय, हा इन्फ्लुएन्स व्हॅलिड नाही असं लिहायचं. कारण काय, ए प्रपोजिशनचा इन्फ्लुएन्स, ए प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स हा आय प्रपोजिशन होतो, ए प्रपोजिशन होत नाही. क्लिअर झालंय का हे वाक्य कसं सोडवलंय ते. समजलंय का काय केलंय ते आपण. समजलं असेल तर मेसेज टाका, नाहीतर पुन्हा एकदा सांगतो काय झालंय ते. क्लिअर झालंय, ओके. आता पुढे येऊया, इकडे बघा. आता ए इज ओल्डर दॅन बी, देअरफॉर बी इज यंगर दॅन ए. आता लक्षात ठेवा, वाक्य वाचून लक्षात आलं पाहिजे हे वाक्य ऑब्वर्स किंवा कॉन्व्हर्स या प्रकारचं नाही, हे वाक्य मटेरियल ऑब्वर्जनच्या प्रकारचं, सॉरी अदर इमिजिएट इन्फ्लुएन्स या प्रकारचं. फक्त आज आपल्याला काम करायचंय, हे वाक्य जे काही तुम्हाला मी आज 4 प्रकार घेतलेले आहेत त्यापैकी कोणत्या प्रकारात येतं हे तुम्ही मला सांगायचं आहे. ओके, मी 4 प्रकार पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. फक्त वाक्य वाचायने मला सांगा हे कोणत्या प्रकारचं आहे. डिरेक्टली सांगितलं तर वेल अँड गुड, त्याचा प्रयत्न कोण करणार असेल तर त्याने ऑलरेडी प्रयत्न केला तरी चालेल. 4 प्रकार बघा. पहिला प्रकार आपण बघितला मटेरियल ऑफ वर्जन, या ठिकाणी सब्जेक्ट एकच असतो, प्रेडिकेट पण एकच असतो आणि त्यांच्या अपोजिट अर्थाचे आपण सब्जेक्ट अँड प्रेडिकेट घेतो. दुसरं आपण बघितलं इन्फ्लुएन्स बाय ऍडेड डिटर्मिनंट, ज्या ठिकाणी सब्जेक्ट अँड प्रेडिकेटच्या सुरुवातीला आपण एक शब्द किंवा एक ऍडजेक्टिव्ह किंवा डिटर्मिनंट ऍड करतो. तिसरा प्रकार बघितला इन्फ्लुएन्स बाय कॉम्प्लेक्स कन्सेप्शन, ज्या ठिकाणी आपण काय करतोय सब्जेक्ट अँड प्रेडिकेट एका मोठ्या वाक्याचा भाग बनवतोय. अँड शेवटचा प्रकार बघितला इन्फ्लुएन्स बाय कॉन्व्हर्स रिलेशन, ज्या ठिकाणी आपण रिलेशनची डायरेक्शन बदलतोय त्यासाठी कोरिलेटिव्ह शब्द वापरतोय प्लस सब्जेक्ट जो काही क्रम असेल तो पण उलट करतोय. आता मला मेसेज मध्ये सांगा हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. परफेक्ट, हे एक्सपेक्टेड आहे. या वाक्यात बघा मल्टिपल सब्जेक्ट आहेत आणि ही जी गोष्ट आहे जी तुम्हाला मदत करू शकते एक्झाम मध्ये.
कारण यापूर्वी जे काही प्रकार बघितले त्या प्रत्येक प्रकारामध्ये सब्जेक्ट हा एकच होता, आणि कॉन्व्हर्सेशन हा असा एकमेव प्रकार आहे ज्या ठिकाणी मल्टिपल सब्जेक्ट असतील. त्यामुळे काय करायचंय, लिहायचं इकडे जज करताना, दिस इन्फरन्स इज बाय कॉन्व्हर्सेशन. आता इकडे रिलेशन कोणी दाखवले तुम्हाला बघा, तर ओल्डरने दाखवलं आणि त्याला आपण रिप्लेस केला यंगरने. तसं आपण काय केलं, ए बी ची जागा बदलून बी ए केलेली आहे. बघायचंय काय, रिलेशनची डायरेक्शन चेंज झाली का, तर ती बघा, ए कडे प्रोसिड होऊन बी कडे संपत होती, ती आता बी कडे प्रोसिड होऊन ए कडे संपते. प्लस ओल्डरचा कोरिलेटिव्ह यंगर इकडे ऍड केलेला आहे, म्हणून काय लिहायचं, दिस इन्फरन्स इज बाय कॉन्व्हर्स रिलेशन, रिलेशन यंगर दॅन इज एक्झॅक्ट कॉन्व्हर्स ऑफ द रिलेशन ओल्डर दॅन, देअरफोर दिस इन्फरन्स इज व्हॅलिड. इकडे काय करायचंय, फक्त तुम्हाला जो शब्द रिलेशन इंडिकेट करत होता जो तुम्ही रिप्लेस केला कोरिलेटिव्हने, तो त्याचा बरोबर कोरिलेटिव्ह आहे की नाही एवढंच फक्त फिगर आउट करायचंय. प्लस सब्जेक्टची जागा बदललेल्या आहेत किंवा नाही, रिलेशनची डायरेक्शन चेंज झालेली आहे किंवा नाही हे फिगर आउट करायचं आहे, टेस्ट तुम्हाला एक दोन ओळीत लिहायचं आहे. पुढे जाऊया का, हे काय केलं ते समजलंय, लक्षात घ्या ज्या ज्या वेळी इन्फ्लुएन्स बाय अदर इमिजिएट इन्फ्लुएन्सेस येतील त्या त्यावेळी तुम्हाला लॉजिकल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं नसतं. कारण काय, ऍडेड डिटर्मिनंट असू दे, कॉम्प्लेक्स कन्सेप्शन असू दे किंवा कॉन्व्हर्स रिलेशन असू दे, अशा प्रकारच्या रिलेशनला लॉजिकल फॉर्म नावाची गोष्टच नाही आहे. इकडे आपण काय करायचंय, सब्जेक्टच्या सुरुवातीला काहीतरी ऍड करा किंवा सब्जेक्ट प्रेडिकेटचे एक्झॅक्ट अपोजिट वर्ड वापरा, अशा प्रकारे कंटेंट मध्ये बदल करण्यात येतो. इकडे फॉर्मशी काही घेणं देणं नसतं, त्यामुळे लक्षात ठेवायचंय. ज्या ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल की हा अदर इमिजिएट इन्फ्लुएन्स मधील भाग आहे त्या त्यावेळी लॉजिकल फॉर्म आणि करायची काही गरज नाही, डिरेक्टली जज करा आणि तुमचा आन्सर लिहून टाका. पुढे जाऊया का, आता मी काय करणार आहे, एक्झॅक्टली आपल्या एक्झाम मध्ये कसा क्वेश्चन विचारतात ते आता मी सांगणार आहे. पुढे जाऊया, जायचं असेल तर मेसेज टाका किंवा हे आता काय केलं ते समजलं नसेल तरी पण मेसेज करून किंवा अनम्यूट करून सांगा, मी पुन्हा एकदा सांगतो की आपण काय केलंय ते. ओके, तर आता एक्झाम मध्ये जाण्यापूर्वी एक रिव्हिजन घेऊया. ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशन, ज्या ठिकाणी आपण चार प्रकारचे वाक्य बघितले होते, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह म्हणजे ऑल एसएसपी, ऑल ने सुरू होणार अफर्मेटिव्ह वाक्य, मग आपण बघितलं होतं युनिव्हर्सल निगेटिव्ह, नो एसएसपी, नो ने सुरू होणार युनिव्हर्सल निगेटिव्ह वाक्य, त्यानंतर बघितलं होतं पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह, सम एसएसपी, याचा अर्थ काय, क्वांटिटी 1 to 99% आहे म्हणजे इनडेफिनेट क्वांटिटी आहे ज्याची सुरुवात समने होते आणि अफर्मेटिव्ह वाक्य. आणि चौथा प्रकार बघितला होता पर्टिक्युलर निगेटिव्ह, म्हणजे याची पण क्वांटिटी 1 to 99% असते, फक्त याच्यामध्ये सम प्लस नॉट असतो, म्हणून याला आपण म्हणतो पर्टिक्युलर निगेटिव्ह. यानंतर पुढचा भाग कॉन्वर्जन, ए प्रपोजिशनचं कॉन्वर्जन आय प्रपोजिशन होतं, याला आपण कॉन्वर्स फॉर ऍक्सिडेंट म्हणतो. याचं कारण सांगतो, कॉन्वर्जनचे दोन रूल असतात, एक असतो रूल ऑफ क्वालिटी, दुसरा असतो रूल ऑफ डिस्ट्रीब्युशन. रूल ऑफ क्वालिटी काय म्हणतो, वाक्याची क्वालिटी कधी बदलता कामाने. रूल ऑफ डिस्ट्रीब्युशन काय म्हणतो, ओरिजिनल वाक्यात जे डिस्ट्रीब्यूट झालंय ते तुम्ही कॉन्वर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करा, पण एखादी गोष्ट झाली नसेल तर ती तुम्ही कॉन्वर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करू नका. आता ए प्रपोजिशन मध्ये असे बिनोपच्या रूल प्रमाणे सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट होत होता, पण कॉन्वर्सला आपण एसपीचं काय करणार होतो, पीएस करणार होतो, म्हणजे काय, प्रेडिकेटचं डिस्ट्रीब्युशन होणार होतं. ही फॉलोसी टाळण्यात आपण काय केलं, ए प्रपोजिशनचा कॉन्वर्स आय प्रपोजिशन केला, जेणेकरून काय होणार आहे, एसपीचं पीएस पण करता येईल, प्लस आय प्रपोजिशन असे बिनोपच्या रूल प्रमाणे काहीच डिस्ट्रीब्यूट करत नाही, त्यामुळे जो काही प्रेडिकेट आहे त्याची जागा बदलल्यामुळे फोर्सिबल डिस्ट्रीब्युशन होणार होतं ते आपण टाळलेलं आहे. प्लस बघा, रूल ऑफ क्वालिटी जो काय होता, क्वालिटी चेंज होता नाही, तो पण आपण इकडे फॉलो केलेला आहे, कारण युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह आणि पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह हे दोघेही अफर्मेटिव्हच आहेत. त्यानंतर पुढे होतं ई प्रपोजिशन, नो एसएसपी ज्याचा आपण कॉन्वर्स केला इज प्रपोजिशन, नो पीच एस. आता याचं कारण काय लक्षात घ्या, ई प्रपोजिशन सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोघांनाही डिस्ट्रीब्यूट करतोय, त्यामुळे आपल्याला असा ऑप्शन शोधायचा होता जो सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोघांनाही डिस्ट्रीब्यूट करेल प्लस निगेटिव्ह असेल. मग जर एई आयओ हे चारही प्रकार बघितले तर लक्ष देईल फक्त ई प्रपोजिशन हा असाच एकमेव प्रकार आहे जो सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोघांनाही डिस्ट्रीब्यूट करतोय. म्हणून आपण काय केलं, ई प्रपोजिशन नो एसएसपी चा कॉन्वर्स बनवलाय, पुन्हा एकदा ई प्रपोजिशन नो पीज एस, म्हणजे एसपीची जागा फक्त आपल्याला पीएस करायची आहे. नंतर येऊया आय प्रपोजिशन कडे, आय प्रपोजिशन आहे सम एसएसपी, याचा कॉन्वर्स आपण आय प्रपोजिशन करतोय, सम पीएस एस, याचं कारण सांगतो तुम्हाला, आय प्रपोजिशन असे बिनोपच्या रूल प्रमाणे काहीच डिस्ट्रीब्यूट करत नाही, त्यामुळे एसपीचा पीएस करताना तुम्हाला असा ऑप्शन शोधायचा होता जो काहीच डिस्ट्रीब्यूट करणार नाही. कारण काय, कॉन्वर्स रूल आहे, एखादी टर्म ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झाली नाही तर तुम्ही ती कॉन्वर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करू नका. म्हणून आपण काय केलं, चारही प्रकार कन्सिडर केले आणि लक्षात आलं ए ई आय ओ मध्ये फक्त आय प्रपोजिशन असा एकमेव प्रकार आहे जो काहीच डिस्ट्रीब्यूट करत नाही, त्यामुळे आय प्रपोजिशन सम एस एस पी चा कॉन्वर्स बनेल आय प्रपोजिशनच सम पी इज एस. कारण काय, हा ऑप्शन जो आहे तो अफर्मेटिव्ह आहे, प्लस ओरिजिनल वाक्यात जे काही डिस्ट्रीब्यूट झालं नाहीये ते तो कॉन्वर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करत नाही आहे. लास्ट होता ओ प्रपोजिशन सम एस इज नॉट पी, तर लक्षात ठेवायचंय ओ प्रपोजिशनचा कधीही कॉन्वर्स करता येत नाही. याचं कारण बघा, ओ प्रपोजिशन असे बिनोपच्या रूल प्रमाणे प्रेडिकेट डिस्ट्रीब्यूट करतोय, पण जागा एसपीची पीएस झाल्यानंतर काय होणार आहे, ओ प्रपोजिशन सब्जेक्टचं डिस्ट्रीब्युशन करेल, जे फोर्सिबल होईल, जे परमिसिबल नाही आहे, त्यामुळे ओ प्रपोजिशनचा कधीही कॉन्वर्स होत नाही.
आता आपण अवर्जनची थोडीशी रिव्हिजन घेऊया. अवर्जन बघा, ओरिजिनल वाक्य असेल ऑल एस इज पी तर ऑबवर्स बनतो याचा, नो एस इज नॉन पी. कारण काय, ऑबवर्जनचे दोन रूल आहेत, वाक्याची क्वालिटी बदला पण क्वांटिटी बदलू नका. म्हणजे युनिव्हर्सल तर युनिव्हर्सल राहिलं पाहिजे, फक्त अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करा किंवा निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करा, प्लस जे काय वाक्यात प्रेडिकेट आहे त्याच्या सुरुवातीला नॉन ऍड करा, म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी बनवा. ओरिजिनल वाक्य होतं युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, म्हणजे ऑबवर्स बनवायचं आपल्याला युनिव्हर्सल निगेटिव्ह, जेणेकरून काय क्वांटिटी युनिव्हर्सल राहील फक्त क्वालिटी बदलेल. म्हणून आपण ऑल एस इज पी चा ऑबवर्स केला होता नो एस इज पी, प्लस नॉन पी का केला तर आपल्याला प्रेडिकेटला पण कॉन्ट्राडिक्ट करायचं आहे. तीच कंडिशन आहे ईच्या संदर्भात. ई प्रपोजिशन बघा, नो एस इज पी चा आपण ऑबवर्स केला, ऑल एस इज नॉन पी. इकडे काय झालं, तेच झालंय, वाक्य होतं युनिव्हर्सल निगेटिव्ह, ऑबवर्स काय बनेल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, प्लस प्रेडिकेटला कॉन्ट्राडिक्ट करण्याची नॉन ऍड करायचं आहे. नो एस इज पी चा ऑबवर्स बनला ऑल एस इज नॉन पी. त्यानंतर आय प्रपोजिशन बघा, वाक्य होतं सम एस इज पी, ज्याचा ऑबवर्स आपण बनवला सम एस इज नॉट नॉन पी. याचं कारण लक्षात घ्या, इकडे सुद्धा तुम्हाला पर्टिक्युलर अफर्मेटिव्हची क्वालिटी चेंज करायची होती. मग जर पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आणि पर्टिक्युलर निगेटिव्ह जर तुम्ही कम्पेअर केलं तर लक्षात येईल डिफरन्स आहे फक्त नॉटचा. मग आपण तो नॉट ऍड केला, प्लस प्रेडिकेटच्या सुरुवातीला त्याला कॉन्ट्राडिक्ट करायचं, मग नॉन ऍड केला. त्यामुळे काय मिळालं, ओरिजिनल वाक्य तो सम एस इज पी म्हणजे आय प्रपोजिशन, जे ऑबवर्स मध्ये बनलंय ओ प्रपोजिशन सम एस इज नॉट नॉन पी झालंय. आता लास्ट आहे ओ प्रपोजिशन सम एस इज नॉट पी, याचा ऑबवर्स काय होईल, तर इकडे पण तेच पर्टिक्युलर निगेटिव्ह असेल तर त्याचा ऑबवर्स करताना ते म्हणेल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. डिफरन्स कोणत्या गोष्टीचा आहे, ओ प्रपोजिशन आणि आय प्रपोजिशनच्या फॉर्म मध्ये डिफरन्स आहे फक्त नॉटचा. नॉट काढून टाकला, प्लस एक काम केलं प्रेडिकेटच्या सुरुवातीला नॉन ऍड केला, कारण काय आपल्याला प्रेडिकेटला कॉन्ट्राडिक्टरी बनवायचं होतं. हे आपल्याला सम एस इज नॉट पी चा ऑबवर्स मिळतोय सम एस इज नॉन पी. आता येऊ आपल्या एक्झामच्या क्वेश्चनकडे. स्टेट दी ऑबवर्स अँड कॉन्वर्स ऑफ नो लेपर्ड्स आर स्पॉटेड ऍनिमल. आपण काय करायचंय, ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन मध्ये जे वाक्यांचे चार प्रकार बघितले ते प्रकार सुरुवातीला कन्सिडर करायचे आहेत. तर आता बघा एक्झामला कोणत्या प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो, तर जनरली तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये काही वाक्य सॉल्व्ह करायचे असतात, ज्यामध्ये एक क्वेश्चन असतो स्टेट दी ऑबवर्स अँड कॉन्वर्स ऑफ अँड त्यानंतर एक वाक्य देण्यात येतं. मग आपण काय करायचंय, सुरुवातीला ते वाक्य लॉजिकल फॉर्म मध्ये आहे किंवा नाही हे बघायचंय. लॉजिकल फॉर्म तुम्हाला कोण सांगेल, तर तो सांगणार आहे ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशन. दुसरी गोष्ट करायची, ते वाक्य कोणत्या प्रकारचं आहे हे पण बघायचंय. म्हणजे बघा युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह असेल तर वाक्याची सुरुवात ऑलने होणार आहे, युनिव्हर्सल निगेटिव्ह असेल म्हणजे ई प्रपोजिशन असेल तर वाक्याची सुरुवात नोने होणार आहे, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह असेल तर वाक्याची सुरुवात समने होईल, प्लस कोणत्याही प्रकारचं निगेशन असणार नाहीये, आणि पर्टिक्युलर निगेटिव्ह असेल तर ते वाक्यामध्ये सम असेल प्लस नॉट असणार आहे. मग काय करायचंय, सुरुवातीला वाक्य फक्त एक्झामिन करा आणि सांगा हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. नो लेपर्ड्स आर स्पॉटेड ऍनिमल, ए प्रपोजिशन म्हणजे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह आहे, ई प्रपोजिशन म्हणजे युनिव्हर्सल निगेटिव्ह आहे, आय प्रपोजिशन म्हणजे पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आहे, की ओ प्रपोजिशन म्हणजे पर्टिक्युलर निगेटिव्ह आहे. फक्त ए ई आय ओ यापैकी कोणताही एक रिप्लाय द्या आणि सांगा हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, वाक्याची सुरुवात नोने होते. तुम्हाला जर रेफर करायचं असेल तर ओके परफेक्ट, युनिव्हर्सल निगेटिव्ह बरोबर आहे. हे वाक्य युनिव्हर्सल निगेटिव्ह याने कोणत्या शब्दावरून ओळखलंय, त्याने ओळखले नो वरून. नो दोन काम करत होता, पहिलं काम होतं नोचं, ते वाक्य युनिव्हर्सल आहे सांगणं, आणि दुसरं काम होतं नोचं निगेशन आणणं. त्या तुझं उत्तर बरोबर आहे, हे वाक्य युनिव्हर्सल निगेटिव्ह. मग आपण काय करायचं, ऑबवर्स आणि कॉन्वर्स करताना ते चार्ट रेफर करायचे. म्हणून आपण पुन्हा एकदा मागे जाणार आहोत की आता युनिव्हर्सल निगेटिव्ह म्हणजे ई प्रपोजिशनचं ऑबवर्स काय होतं बघूया. तर इकडे आपल्याला दिसतोय युनिव्हर्सल निगेटिव्ह ई प्रपोजिशनचं ऑबवर्स होतोय ए प्रपोजिशन. कारण काय, ऑबवर्जन मध्ये आपण काय करायचंय, फक्त क्वालिटी बदलायची, क्वांटिटी मेंटेन करायची. तेव्हा युनिव्हर्सलचं युनिव्हर्सल ठेवण्यासाठी युनिव्हर्सल निगेटिव्हचं आपण युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह करायचंय, प्लस प्रेडिकेटच्या सुरुवातीला नॉन ऍड करायचंय. मग काय करा, ई प्रपोजिशन आणि ए प्रपोजिशनचा फॉर्म कम्पेअर करा. डिफरन्स कोणत्या गोष्टीचा आहे, तर फक्त नो आणि ऑल मध्ये, नो आणि ऑल या पहिल्या सुरुवातीच्या दोन शब्दांचा डिफरन्स आहे. म्हणून काय करायचंय, फक्त नो रिप्लेस करायचंय ऑल ने, आणि प्रेडिकेटच्या सुरुवातीला नॉन लिहायचं आहे. झालं तुमचं ऑबवर्स. म्हणून बघा ई प्रपोजिशन नो लेपर्ड्स आर स्पॉटेड ऍनिमलचा ऑबवर्स झालाय, ए प्रपोजिशन ऑल लेपर्ड्स आर नॉन स्पॉटेड ऍनिमल. इकडे आपण काय केलंय, ऑबवर्स सांगतो त्याप्रमाणे वाक्याची क्वालिटी चेंज केली पण वाक्याची क्वांटिटी बदलली नाही, प्लस वाक्याचं जे काही प्रेडिकेट होतं त्याच्या सुरुवातीला आपण नॉन ऍड केलेला आहे. वाक्य बनतंय युनिव्हर्सल निगेटिव्हचं युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, ऑल लेपर्ड्स आर नॉन स्पॉटेड ऍनिमल. एक काम झालंय ऑबवर्स. आता काय करायचंय, कॉन्वर्स करायचं. लक्षात ठेवा ऑबवर्स आणि कॉन्वर्स या दोन्ही सूचना या प्रश्नात दिलेल्या वाक्याच्या संदर्भात आहेत.
आपण यापूर्वी कॉन्ट्रा पॉझिटिव्ह के इनव्हर्स मध्ये काय करत होतो, कॉन्वर्स करून जे काही नवीन वाक्य मिळतं त्याचं अपवर्स कॉन्वर्स जे काही ते करत होतो, पण इकडे तसं करायचं नाही. इकडे लक्षात ठेवा, अपवर्स हा सुद्धा नो लेपर्ड्स आर स्पॉटेड अॅनिमलचा करायचा आहे आणि कॉन्वर्स सुद्धा नो लेपर्ड्स आर स्पॉटेड अॅनिमल म्हणजे प्रश्नात विचारलेल्या वाक्याचाच करायचा आहे. नवीन वाक्य घेऊन त्याचा पुन्हा अपवर्स कॉन्वर्स करायचा प्रयत्न करू नका. मग काय करायचंय, पुन्हा एकदा ओरिजिनल वाक्य कन्सिडर करा, नो लेपर्ड्स आर स्पॉटेड अॅनिमल आणि त्याचा कॉन्वर्स करायचा प्रयत्न करूया. वाक्याची सुरुवात नो ने होते म्हणजे वाक्य आहे युनिव्हर्सल निगेटिव्ह, याचा कॉन्वर्स करण्यासाठी काय करायचंय, पुन्हा एकदा मागे चला, कन्वर्जन. इकडे काय करायचं, ई प्रपोजिशन बघा, नो एस इज पी असेल तर त्याचा कॉन्वर्स होईल नो पी इज एस. म्हणजे काय, ई प्रपोजिशनचा कॉन्वर्स ई प्रपोजिशनच राहतो. याचं कारण काय, ओरिजिनली ई प्रपोजिशन सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोघांना डिस्ट्रीब्यूट करतोय आणि कॉन्वर्स सुद्धा सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोघांना डिस्ट्रीब्यूट करणारा हवा. प्लस क्वालिटी ही कॉन्वर्स मध्ये कधीही बदलत नाही, ती मेंटेन करण्यासाठी तो निगेटिव्ह पण हवा. म्हणून आपण ऑप्शन सिलेक्ट केला, ई प्रपोजिशनचा कॉन्वर्स बनेल ई प्रपोजिशनच. आणि तेच आपण इकडे केलेलं आहे, ई प्रपोजिशनचा कॉन्वर्स बनवलाय, नो स्पॉटेड अॅनिमल्स आर लेपर्ड्स. आपलं काम झालं, इकडे तुम्हाला 3 मार्क गॅरंटेड मिळणार आहेत. पुन्हा एकदा सांगतो काय करायचंय, प्रश्नात जे काही वाक्य येईल ते लॉजिकल फॉर्म मध्ये आहे किंवा नाही बघायचंय. लॉजिकल फॉर्म तुम्हाला कोण सांगेल, तर जर वाक्याची सुरुवात ऑल ने झाली, नो ने झाली किंवा सम ने झाली, तर अशा वेळी ते वाक्य लॉजिकल फॉर्म मध्ये आहे असं अज्युम करायचं आहे. आणि त्या व्यतिरिक्त इतर शब्दाने जर झाली असेल तर काय करायचं, ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन मध्ये मी तुम्हाला काही रूल देण्यात आलेले आहेत, काही रूल दिले होते त्याचप्रमाणे थोडीफार तुम्हाला एक समरीचा एक चार्ट दिलेला आहे, ऍटलिस्ट तो समरीचा चार्ट रेफर करा आणि त्याप्रमाणे तुम्ही आयडेंटिफाय करा वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. मग तुमची फर्स्ट स्टेप येईल लॉजिकल फॉर्म. जसं आपण एव्हरीने सुरुवात वाक्य ऑल मध्ये कन्वर्ट केलं आणि युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह सांगितलं, तीच गोष्ट इकडे तुम्हाला करावी लागेल. वाक्य सुरुवातीला युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह युनिव्हर्सल निगेटिव्ह, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह पर्टिक्युलर निगेटिव्ह, यापैकी ज्या प्रकारचं असेल त्याच्या फॉर्म मध्ये सुरुवातीला कन्वर्ट करावं लागेल. नंतर काय करायचंय, हे चार्ट रेफर करायचे किंवा एकतर कोणत्या ट्रिकने ऑबवर्स होतो कॉन्वर्स होतो हे लक्षात ठेवा. ऑबवर्स करायचं म्हणजे काय करायचंय, क्वांटिटी मेंटेन करा, क्वालिटी बदला, प्लस प्रेडिकेटच्या सुरुवातीला नॉन ऍड करा, किंवा ऑबवर्स झाला. किंवा कॉन्वर्स म्हणजे काय, एसपीचं पीएस करायचंय, पण ई प्रपोजिशन असेल त्याचं ई प्रपोजिशनच राहील, आय प्रपोजिशन असेल तर आय प्रपोजिशन राहील आणि ए प्रपोजिशन असेल त्याचं आय प्रपोजिशन राहील. कारण काय, तुम्हाला मागच्या चार्ट मध्ये दिलेलं आहे आणि बऱ्याच वेळा मुद्दामून तुम्हाला अशा प्रकारचं वाक्य देताना ओ प्रपोजिशन देतात आणि काही मुलं काय करतात, मला लॉजिकला काहीतरी कॉन्ट्रीब्युट करायचं आहे, ओ प्रपोजिशनचा पण कॉन्वर्स करतात. लक्षात ठेवायचंय, ओ प्रपोजिशनचा कधीही कॉन्वर्स होत नाही, फक्त लिहून ठेवायचंय नॉट पॉसिबल. तर 3 स्टेप लक्षात घ्या, वाक्य आयडेंटिफाय करा, सेकंड स्टेप असेल लॉजिकल फॉर्म मध्ये नसेल तर लॉजिकल फॉर्म मध्ये करा, आणि थर्ड स्टेप असणार आहे जो काही चार्ट आहे तो रेफर करा आणि त्याप्रमाणे ते वाक्य कन्वर्ट करा.